आज प्रॉब्लेम होता होता वाचला, देवई दवलं झालं बिचारा बिचारा. इथं खेळत होता, खेळणी वगैरे टाकून दिली होती आणि इकडे भांडे वगैरे घासत होते मी. दुपारची वेळ होती आता. हे बघा, देवान सगळं इथं ओकून ठेवलं आहे. हे काय झालं, हे असं धनुष्यबाण होता त्याचा आणि त्याला एक रबर होतं आणि ते त्याने तोंडात घातलं आणि माझं त्याच्याकडं लक्षच नव्हतं. अजिबात, तुमच्याकडं घरात छोटं बाळ असेल तर तुम्ही पण नक्की काळजी घ्या, कारण आज खूप डेंजर असं झालं माझ्यासोबत. कारण की ना, आता काय बोलू, मला ते समजतच नाही सध्याला, कारण मी इतकी म्हणजे एका मिनटामध्ये एवढं सगळं काही घडलं मला असं वाटलंच नव्हतं. हे येडू नको, मी तुम्हाला सांग काय बोलू ते समजत नाही सर. पहिले तर मला काय करू म्हणजे काय समजलंच नाही मला की तेवढ्या वयामध्ये काय करू. कारण की ना, देवा असं तिकडून इकडे खेळत आला आणि हातामध्ये ना देवाच्या ही स्टिक होती आणि त्याचा मला रबरच दिसला नाही. मला थोडा डाऊट आला की मग मी त्याच्या तोंडाकडे बघितलं तर तो ना असं उलट्या आल्यासारखं करायला लागला आणि मी इतकं म्हणजे एका सेकंदामध्ये इतके सारे विचार केले. हे बघा, इथंच कुठेतरी टाकलं आहे. हे बघा, हे किती डेंजर आहे. आता हे निघलं तरी असतं का, हे त्याने गिळलं होतं आणि पारताच्या नारळाला चिटकलं होतं. मी कसं बसं बोट घालून काढले ते, कारण की आता तुम्ही विचार करायचा, पैशाचा कॉईन वगैरे असतो तो निघून जातो. हे रबर होतं आणि ते कसं काढला असतो म्हणजे नाही का, म्हणजे मला लई भीती वाटायला लागली, कारण निघलंच नसतं शक्यतो म्हणजे ते मशीनमधून वगैरे जसं कॉईन वगैरे आपला निघला जातो. मला नाही वाटत किती रबर निघला असतं. आणि तुम्ही पण तुमच्या बेबीकडे लक्ष द्या. आज म्हणजे नाही का पहिल्यांदा असं झालं की देवा नॉर्मल खेळत होता, तुम्ही भांडे घासायला घेतले, तसं पण मी तो झोपल्याशिवाय कोणतंच काम करत नाही, भले किती वेळ लागू द्या. अरे रे, देवा चल. तसं पण मी देवाला सोडून नाही का कधीच काम करत नाही, कारण मला माहिती तो खूप आतराब आहे आणि तुम्हाला पण माहिती आहे त्याचे व्हिडिओ. पण ना म्हणजे तो झोपला असेल तर दुसरा टाईम झाला आणि त्यामुळे माझे भांडे घासायचे राहिले होते आणि मी म्हटलं जाऊ दे तो खेळतोय तर नाही का तोपर्यंत आपले भांडे होईन. आणि भांडे झाले सुद्धा थोडेसेच राहिले. आपण काय करतो, आपले घरामध्ये कोणी नसतं, आपण एकटं असतो दिवसभर त्याला बाळाला सांभाळायला आणि त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की काम पण झालं पाहिजे, बाळाला पण सांभाळलं गेलं पाहिजे. पण मग असं काहीतरी वेगळं होऊ शकतं याची काळजी तुम्ही घ्या. बाकी मला ह्या व्हिडिओतून काहीच सांगायचं नव्हतं. हा व्हिडिओ काही मी म्हणजे असं व्ह्यूज आणि लाईकसाठी नाही केला आहे, जे माझ्यासोबत आज घडता घडता राहिले ते तुमच्या संग नको घडायला. आणि खरंच नक्की काळजी घ्या ह्या व्हिडिओतून तुम्हाला, कारण देवाला मी मला माहिती येतो कसा हो म्हणजे त्याने उलटी करता मला किती त्रास झाला. कारण की असं मी पूर्ण माझं जेवढं बोट जाईल तेवढं असं घातलं पण मग त्याच्यामध्ये नाही का ते अजून ते आतमध्ये जात होतं ते रबर हे होतं त्यामुळं. आणि ते मग असं वाटत होतं ना, मग मी त्याच्या पाठीमध्ये थोडंसं मारलं त्याला दोन तीन झापडी आणि मग त्याच्यानंतर त्याने ते उलटीमधून काढलं. कारण मी बोटाने पहिले ट्राय केलं ना, मला भीती वाटायला लागली म्हणून, तर ते आतमध्ये लोटलं जात होतं. स्वामींमुळे आज खरंच मला नाही म्हणजे तुम्हाला बोलू शकत नाही मी काय झालं आहे. देवाला म्हणलं देवा बघ बाबा काहीतरी कर. मी एका मिनटात इतके विचार केले की काय करावं लागेल, एक्सरे काढावं लागेल का, दवाखान्यात जावं लागेल का, जर अटकलं तशी तुनं निघलं. एका मिनटात एवढे सगळे विचार केले. चला मग जाऊ दे, एवढंच सांगायचं होतं बाय.